कोटींचा प्रकल्प आता घोषित केलेला आहे केंद्राकडून, जो सांगितली माहिती असं आहे ते काही म्हणतात म्हणून उत्तर द्यायचे का? त्यांचे जो काही पुरावे आहेत का? आता जिभेला हाड राहिलेलं नाही, मनात येईल ते बोलायचं, अशा प्रकारे ते बोलतात. बरं, मला हे सांगा की त्यांचं कर्तृत्व काय आहे? अडीच वर्ष चालवलं ना सरकार, एक कर्तृत्व दाखवा ना अडीच वर्षातलं. एक मी पुन्हा एकदा सांगतो, या सगळ्यांनी महाराष्ट्राची बदनामी करण्याचा निर्णय केलेला आहे. सत्ता बदलल्यानंतर सत्ता गेल्याचं यांच्या मनावर इतका विपरीत परिणाम झालाय की आता महाराष्ट्राच्या हिताचाही विचार हे करू शकत नाहीत. त्यामुळे रोज फेक नरेटिव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम यांनी हाती घेतलंय, पण जेवढी बदनामी करतील तेवढं मी यांना एक्सपोज करीन.